नमस्कार, माझं नाव आहे आरती आणि आपण पाहत आहात HW मराठी। आज भारत जोडो यात्रेचा 62वा दिवस जो आहे तो संपन्न झाला आहे। महाराष्ट्रातला हा दुसरा दिवस आहे आणि आपल्या सोबत काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम जी आहेत। विश्वजीत जी, काय वाटतं आपल्याला दोन दिवसात हा प्रतिसाद बघून काय वाटतं? आदरणीय राहुलजी गांधींनी ही जी भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून जी जम्मूपर्यंत काढलेली आहे, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा करून आता ते महाराष्ट्रात काल त्यांनी पदार्पण नांदेड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि सुरुवातच इतकी जबरदस्त आणि दमदार झाली आहे। पहिलं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराची घोषणा करत त्यांचा नतमस्तक होऊन त्यांनी पायी चालायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची मुळं ही पूर्वीपासून ही मजबूत आहेत आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। मला वाटतं देशाच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये बेरोजगारीच्या महागाईचा आक्रोश आहे आणि तो आक्रोश राहुलजींना कुठं ऐकत आहेत म्हणून लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। नक्कीच, आणि हा प्रतिसाद पुढेही मिळेल असं तुमचं म्हणणं आहे? 100%। आणि महाराष्ट्रामध्ये जसे पुढे जातील तशी हजारो आणि लाखोंनी माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील राहुलजींना या पदयात्रेमध्ये पाठबळ देण्याकरता, त्यांच्या पाठीशी खंबीर राहण्याकरता सहभागी होती आणि या यात्रेमुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही एक युनिटी येईल असं तुमचं म्हणणं? महाराष्ट्र काँग्रेस युनायटेडच आहे, फक्त महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एक नवी ऊर्जा, नवी ताकद, नवी एनर्जी निश्चितपणे या पदयात्रेमुळे येईल, ह्याच्यात काही शंका नाही। एक शेवटचा प्रश्न विचारते, कालपासून अब्दुल सत्तारांचं एक स्टेटमेंट आहे ते खूप व्हायरल होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ही जी मिसोजिनिस्टिक स्टेटमेंट जी केली जातात राजकारणातल्या ज्या महिला आहेत त्यांच्याप्रती, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणाल? पहिलं म्हणजे माननीय अब्दुल सत्तारांनी जे विधान आदरणीय खासदार श्रीमती सुप्रिया सुळे आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्या बाबतीत केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करतो। सुप्रिया सुळे खासदार आहेत म्हणून नाही, सुप्रिया सुळे या स्त्री आहेत। आपल्या देशाच्या, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आपण महिलांना एक देवाचं स्थान देतो, सरस्वती, विद्या, लक्ष्मीचं स्थान आपण दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीत महिलांचा अवहेलना करणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला अत्यंत एक मोठी गालबोट लागणारी गोष्ट आहे आणि सुप्रियाताईंनी एक लोकसभेचं खासदार म्हणून ते 18 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात, ह्या महिलांचा अपमान आहे आणि हा अपमान महाराष्ट्राची जनता कधी खपवून घेणार नाही हे मी सांगू इच्छितो। नक्कीच, थँक्यू सो मच। तर आपल्यासोबत विश्वजीत कदम जी होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की अब्दुल सत्तार यांचं हे जे विधान होतं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं नक्कीच नव्हतं। आपण पाहत राहत HW मराठी। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।